राजधानी राजधानी ताज्या व महत्त्वाच्या बातम्या बघण्यासाठी प्रभूभूमी चॅनलला सबस्क्राइब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा। रावळगाव येथे ग्रामदैवत पिंपळादेवी यात्रा उत्सव मोठ्या उत्साह पद्धतीने पार पडला। यात्रेनिमित्त सालाबादाप्रमाणे सांगवीकर लोकनाट्य तमाशा यांनी सादर केला। दुसऱ्या दिवशी कुस्त्यांची महादंगल बघवास मिळाली। ही कुस्त्यांची दंगल अतिशय उत्साहपणे पार पडली। त्याप्रसंगी रावळगावचे सरपंच महेश पवार, उपसरपंच भरत आखाडे, यात्रा कमिटीचे अध्यक्ष दत्तात्रय वक्ते, उपाध्यक्ष स्वप्नील आहिरे, खजिनदार कैलास चोपडे, जीभाऊ राजनोर, पितांबर गेम, आबा मार्तण, राजू अण्णा अहिरे, ग्रामपंचायत सदस्य राहुल कानडे, संदीप खेरनार, गुलाब सोनोने, योगेश राजनोर, बबलू फसाले, मनोहर राजनोर, अण्णा मार्तण यांनी अतिशय मेहनतीने हा संपूर्ण उत्साह पार पडला। त्याच पद्धतीने ग्रामपंचायत प्रशासन, व्यापारी, देणगीदार, ग्रामस्थ या सर्वांचे यात्रा कमिटीने आभार व्यक्त केले आहेत। त्याच पद्धतीने कुस्तीसाठी परिसरातील नामवंत कुस्ती स्पर्धेसाठी हरियाणा व मालेगाव तालुक्यातील परिसरातील तसेच चाळीसगाव नांदगाव येवला परिसरातील मोठ्या संख्येने पहिलवान उपस्थित होते। अंधार पडेपर्यंत ह्या कुस्त्या चालल्या, काही कुस्त्या तर बंद कराव्या लागल्यात। यामुळे काही पहिलवान नाराज झाले होते। या नाराजी दूर करण्यासाठी रिद्धीसिद्धी ग्रुपच्या अध्यक्ष स्वप्नीलबाबू आहिरे यांनी पुढाकार घेत या संपूर्ण पहिलवानांसाठी नाश्त्याची देखील व्यवस्था करण्यात आली होती। त्याच पद्धतीने मानाची कुस्ती 5,000 रुपये लावण्यात आली। तसेच येणाऱ्या कुस्ती स्पर्धेसाठी आलेल्या पहिलवानांसाठी स्वप्नीलबाऊ यांनी पहिलवानांची नाराजी होऊ नये म्हणून चहा, पाणी, नाश्ता तसेच त्यांना भांडे देखील या दरम्यान देण्यात आले। त्याबद्दल आणि अंधार पडल्यामुळे काही कुस्त्या रद्द कराव्या लागल्यात, त्यामुळे यात्रा कमिटीने दिलगिरी व्यक्त केली आहे। येणाऱ्या काळात मोठ्या उत्साही पद्धतीने संपूर्ण यात्रा उत्सव संपन्न होईल असे देखील यावेळी आश्वस्त करण्यात आले आहे। या दरम्यान कार्यक्रमाचे संपूर्ण ग्रामस्थांनी यावेळी लाभ घेतला। आवाजाप्रमाणे आमच्या रावळगावची ग्रामदैवत पिंपळादेवी मातेची यात्रा उत्सव अतिशय उत्साहाने साजरा होत असतो। त्या अनुषंगाने यात्रा कमिटीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सन्मान्य सदस्य अतिशय गेल्या 15 दिवसापासून यात्रा उत्सव कमिटीची तयारी करीत असतात आणि त्या अनुषंगाने कालसुद्धा पिंपळादेवी यात्रेचा उत्सवाला प्रारंभ झाला आणि सकाळी पिंपळादेवी मातेला मांडव पडला। मांडवानंतर पुढील कार्यक्रम काही पूजा अर्चा पार पडली। त्याच्यानंतर दुपारी सांगवीकर तमाशा होता, ते तमाशावाले आले आणि गावामध्ये तगतराव त्या ठिकाणी गावात त्यांची मिरवणूक काढण्यात आली आणि अतिशय उत्साहात रावळगावातल्या सर्व ग्रामस्थांनी त्या सगळं त्या तगतरावाला उत्साह प्रतिसाद दिला। त्या अनुषंगाने या ठिकाणी सर्व अध्यक्ष दत्तात्रय वडक्ते, उपाध्यक्ष स्वप्नील आहिरे, त्याचप्रमाणे जीभाऊ राजनोर त्यांचे सर्व सहकारी या यात्रा उत्सव कमिटीमध्ये भाग घेऊन त्यांनी अतिशय जोमाने काम केलं। यामध्ये सर्वात म्हणजे ग्रामपंचायतीने सुद्धा देणगीच्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या प्रमाणे मदत करून हा उत्सवाला एक हातभार लावला। त्याचप्रमाणे आमचे रिद्धीसिद्धी ग्रुपचे स्वप्नील आहिरे यांनी सुद्धा या ठिकाणी चांगली मदत केली आणि ते शेवटची 5,000 मानाची या ठिकाणी कुस्ती लावली आहे। त्या अनुषंगाने काही ठिकाणी थोडाफार रात्र झाल्यामुळे ती स्थगित केली आणि जे मल्ल पहिलवान आहे त्यांना ते पैसे आपण थोडे थोडे काहींना मदत म्हणून आपण या ठिकाणी वाटप करून देणार आहोत। अशा पद्धतीने हा अतिशय उत्साहाने या ठिकाणी हा उत्सव पार पडला आहे। नेहमीच थोडेफार गालबोट असतातच, किरकोळ वादविवाद असतात, त्याप्रमाणे ते चालूच असतं। दरवर्षी अतिशय सुंदर असा उत्सव हा पार पडला। 250 कुस्त्यांची दंगल पार पडली आहे आणि वेळ ठेवून या ठिकाणी काही पहिलवान वंचित राहिले कुस्ती पासून, त्याच्यामुळे आम्ही त्याची दिलगिरी सगळ्या उत्सव कमिटीच्या वतीने माफी मागतो, कारण वेळेच्या अभावी आम्ही त्या कुस्त्या घेऊ शकलो नाही। ते जे मल्ल कुस्ती पासून वंचित राहिले असतील त्यांचं मी खऱ्या मनापासून रावळगावच्या वतीने त्यांची माफी मागतो आणि पुढच्या वर्षी नक्कीच याच्यामध्ये बदल करून कुस्तीचा टायमिंग जो आहे तो पुढे लवकरात लवकर सुरू करून
जेणेकरून सर्व मल्लांना त्या ठिकाणी भाग घेता येईल याबद्दल मी सर्व जे काही मल्ल राहिले असतील त्यांची दिलगिरी व्यक्त करतो आणि पुढील वर्ष या सर्व गोष्टीचं नियोजन करून त्या दुरुस्ती करण्यात येईल. मिथुन भाऊ, दीपक भाऊ यांनी पण चांगल्या प्रकारे चांगली कुस्ती केली आणि सगळ्या गावाने त्यांचं अभिनंदन केलं. एवढं बोलू.